माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रविवारी खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरास लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अटल फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ खारघर, एक्झिक्युटिव्ह रुधिर सेतु संस्था, एमजीएम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आणि खारघर भाजप यांच्या सहकार्याने झालेल्या शिबिरात 92 जणांनी रक्तदान केले. तसेच यावेळी अनेक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी झाली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ब्रिजेश पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिराला भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, रामजी बेरा, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, माधुरी श्रीनिवास कुडरू, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, मोना अडवाणी, बिना गोगरी, संध्या शार्बिंद्रे, साधना पवार, शोभा मिश्रा, अंजुबेन पटेल, निर्मला यादव, प्रिया दळवी, सुनंदा देसाई, विजयालक्ष्मी सरकार, वासुदेव पाटील, समीर कदम, संदीप रेड्डी, किरण पाटील, प्रभाकर बांगर, विलास आळेकर, गिरीश गुप्ता, राजेंद्र मांजरेकर, सूर्या दुडम, शुभ पाटील, नवनीत मारू, संतोष शर्मा, मुकेश गर्ग, सुमित सहाय्य, योगेंद्र कोत्यारी, रोहन शेट्टी, कृष्णा खडगी, अशोक जांगीड, विजय बागडे आदी उपस्थित होते. शिवाय अनामिका चप्पल आणि काजल कांबळे या मिसेस खारघर विजेत्या दोघींनीही या शिबिराला सदिच्छा भेट दिली. राष्ट्रहित जोपासत जागतिक मांदलकीच्या उद्देशाने जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करण्याचे आवाहन अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले होते. त्यास प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. यावेळी पटेल म्हणाले की रक्तदान ही काळाची गरज आहे. एका रक्तदात्यामुळे आपण तिघांचे प्राण वाचू शकतो ही कल्पनाच अतिशय सुखावह ठरते. आणि खारघरमधील टाटा हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल या सर्वांनी मिळून आपल्या खारघर शहर बीजेपीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं आज एक मेडिकल चेकअप कॅम्प ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये ईसीजी, डोळ्याचं, नाकाचं, कानाचं अशा आमचं सर्व परीक्षण, त्याचबरोबर त्याच्यामध्ये ईसीजी, बीपी चेकिंग, शुगर चेकिंग अशा पद्धतीनं हे सर्व चेकअप कॅम्प ठेवून सर्वांना एक चांगल्या रीतीनं असं आयुष्यामध्ये आपल्याला आपण कुठं आहोत त्याचं दर्शन घडवलेलं आहे. त्याचबरोबरीनं एक छान असं मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आयोजित करून आता बऱ्याच लोकांनी, जवळजवळ 60 जास्त लोकांनी इथे रक्तदानसुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि हा असा अतिशय चांगला असा उपक्रम ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसाला कार्यक्रममध्ये बीजेपीच्या मार्फत करण्यात आला. मी सर्व इथल्या नगरसेवकांना, इथल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि ज्ञानींजांनी या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये आणि मेडिकल चेकअपसाठी सहकार्य केलं त्या सर्व डॉक्टर मंडळींचं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक छान सुंदर असं काम त्या खारघर शहरात बी जे पी मार्फत चालू असतं आणि याच्या ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यामध्ये एक उत्तुंग असं एक षटकार मारलेलं आहे. त्यामुळे ब्रिजेश पटेल यांचं आणि सर्व भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम तुमच्या पुढे होतील अशी अपेक्षा होते. 2 जून यानी सबसे लोकप्रिय महिना इसलिए है कि 2 जून को हमारे लोकप्रिय नेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकुर जी का जन्मदिन, उनका जन्मदिन और 10 जून को मेरा जन्मदिन, दोनों जन्मदिन मिला के मैंने संकल्प किया कि सेठ का जन्मदिन हो और उसके साथ साथ मेरा भी जन्मदिन है तो उनके अवसर पर कुछ तो सेवा के प्रकल्प मेरे को करना है. तो उसके तहत मैंने तय किया कि अपनी टाटा हॉस्पिटल है वहाँ बहुत सारे गरीब व गरजू दर्दी आते हैं, उनको रक्त की जरूरत पड़ती है. तो टाटा हॉस्पिटल का कि बहुत बार हमको विनती की गई थी कि आप कुछ रक्तदान कीजिए. तो मैंने संकल्प किया कि मैं लोगों की सेवा के लिए रक्तदान करूँगा, रक्तदान लोगों को करवाऊँगा और उनके साथ साथ लोगों को मेडिकल चेकअप कैंप की भी जरूरत रहती है. उनको ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, ईसीजी ऐसे बहुत सारे टेस्ट अगर फ्री में करके मिल जाए तो उनका भी एक भला हो सकता है. तो ये संकल्प को लेते हुए आज 12 को हमने लोकनेते रामशेठ ठाकुर जी का जो अपना स्कूल है रामशेठ ठाकुर स्कूल यहाँ हमने रखा. सबसे पहले रामशेठ जी का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि आप एक आवाज़ में आए, हमारे कार्यक्रम को 4 लग गए. और सबसे बड़ा उनका धन्यवाद कहता हूँ कि हमको ये फ्री में जगह उपलब्ध करके दी. अगर ये जगह नहीं देते तो हम लोग इतना सेवा कार्यक्रम नहीं कर सकते. तो इसके लिए भी रामशेठ जी का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ.